महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी मुंबई या ठिकाणी मराठा समाजाला 10% आरक्षण देऊ केले होते आणि त्या ठिकाणी जाहीर सांगितले की मराठा समाजातील 9 तरुणांना शैक्षणिक कामाच्या संदर्भात लगेच मराठा आरक्षणाच्या संदर्भातील दाखले दिल्या जातील. परंतु आजपर्यंत महाराष्ट्र राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारचे वरून आदेश आले नाही असे महसूल प्रशासनाकडून कळते. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वेळोवेळी मराठा आरक्षण आम्ही दिले असे जाहिरातीच्या माध्यमातून आवर्जूनपणे सांगतात. तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक TV चॅनलवरती जाहिराती येत आहेत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. जर यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे, मग मराठा आरक्षणाच्या संदर्भात 9 तरुणांना दाखले का मिळत नाही याची देखील महसूल प्रशासनाने योग्य ती दखल घेतली पाहिजे. तसेच आता 30 मार्चपर्यंत पोलीस विभागामध्ये भरतीचे नियोजन केलेले आहे. तरी 30 मार्चच्या आत 3 दिवसाच्या आत मराठा समाजाच्या तरुणांना मराठा आरक्षणाच्या संदर्भातील दाखले मिळावे. जर हे दाखले मिळाले नाही तर 3 दिवसानंतर चाळीसगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने फार मोठे उग्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल. तरी या माध्यमातून जे पण काय कळत नगळत चुकीचे काही प्रकार घडतील याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील याची दखल शासनाने घ्यावी आणि सकल मराठा समाजाच्या तरुणांना न्याय द्यावा ही या निमित्ताने आम्ही आज चाळीसगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे. तरी वरील प्रशासनाने तालुका आणि जिल्हा पातळीवरील प्रशासनाला आदेश देऊन तात्काळ 9 तरुणांना मराठा आरक्षणाचे दाखले देण्यात यावे आणि त्याचा उपयोग येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 9 तरुणांना व्हावा ही या निमित्ताने आम्ही सकल मराठा समाजवतीने मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.